लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात 2022 या वर्षी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले। त्यातील दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना तिकीट दरात तब्बल 50% सूट। महिलांसंदर्भातील हा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात 9 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आला, त्यानंतर 17 मार्च 2023 पासून तो राज्यात लागू करण्यात आला। त्यानंतर या योजनेला 17 मार्च 2024 रोजी एक वर्ष पूर्ण झालेला आहे। दरम्यान या योजनेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी 2023 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50% सवलत देण्याची घोषणा केली। यानंतर ही योजना 17 मार्च 2023 पासून सुरू झाली। सध्या दररोज सुमारे 55 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यापैकी 18 ते 20 लाख प्रवासी या केवळ महिला आहेत। महिला सन्मान योजना लागू होण्यापूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 8 ते 10 लाखाच्या घरात होती, सध्या ही संख्या 18 ते 20 लाख इतकी झालेली आहे। त्यामुळे एकूणच एसटीची प्रवासी संख्या वाढली। यासोबतच गेल्या वर्षभरात महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत शासनानं प्रतिपूर्ती रकमेपोटी एसटीला तब्बल 1605 कोटी रुपये अदा केलेले आहेत। दरम्यान या योजनेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील नोकरदार महिला, शेतमजूर, छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला, भाजी विक्री करणाऱ्या महिलांना विशेष याचा लाभ होत आहे। खरं तर या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत। स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एसटीतून 50% सवलत दरात प्रवास करणारी ही योजना निश्चितच बळ देणारी ठरलेली आहे। कोपर गावात पहाटेच्या वेळी शांती शिक्षिका, नयना खेळाडू आणि कपिलाबाई कीर्तनकार एसटी बसची वाट पाहत आहेत। पूर्वी इथे थोड्याच महिला दिसत असे, पण आता अनेक स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करताना दिसतात। हे शक्य झालंय महिला सन्मान योजनेमुळे। या योजनेने महाराष्ट्रातील महिलांना 50% सवलतीत एसटी बसने प्रवासाची सुविधा मिळवून दिली व प्रवास अधिक सुखद आणि किफायतशीर देखील झाला। याचा फायदा असा झाला की पैशांच्या होणाऱ्या बचतीमुळे शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळू लागले। नयना स्वतःसाठी रनिंग शूज घेऊ शकली तर कपिलाबाईंनी कीर्तन शाळा सुरू केली। खेळ असो किंवा व्यवसाय, महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत। देवाभाऊंनी ही योजना आणून महिलांना सक्षम आणि सन्मानित केलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।